हाय हेलो गुड इवनिंग। आज थोडा सा वेगळा ट्राय आहे, थोडा सा वेगळा ट्राय आहे। तुम्हाला हे दिसतंय का एलईडी वरचं? मला एकदा व्यवस्थित सांगा बरं। ठीक आहे, थोडासा वेगळा प्रयत्न करतोय आपण। नवीन गोष्टी माणसाने शिकल्या पाहिजेत, डे टू डे आपला पण अपडेट व्हायचंय। ठीक आहे, तर मी हा प्रयत्न करतोय। एकदा स्क्रीनवरच व्यवस्थित दिसतंय का तुम्हाला ते मला सांगायचं। गुड इवनिंग, गुड इवनिंग। चला, स्क्रीनवरच व्यवस्थित दिसतंय का हे सांगा मला फक्त। माझा आवाज जर येत असेल तुम्हाला, नेहमीप्रमाणे बोर्ड नाही ठेवलेला आज आपण इथं, स्क्रीन दिसतेय तुम्हाला समोर। आता दिसत नाही, म्हणजे नेमकं कधी तुम्हाला दिसत नाही तेच मला कळत नाही। मी कुठल्या पोझिशनला असलो तर दिसतंय आणि कुठल्या नाही। बरोबर दिसत नाही आहे। ओके, हा लाईट इकडे चालू कर। नाही नाही हा चालू कर, चालू कर, दोन्ही लाईट चालू कर। ब्राईटनेस कमी असेल तर दिसते। ठीक आहे, थांबा एक स्लाइड चेंज करतो तेव्हा दिसते का सांगा। आता दिसते का? डार्क मोड सर स्क्रीनवर दिसत नाहीये, लाईट जास्त आहे, जरा डार्क मध्ये चांगलं दिसेल। डार्क मध्ये का? आता ही स्क्रीन वगैरे दिसते का तेवढं सांगा बरं। आता दिसते बनाना? सर चालू, लाईट ऑफ असताना दिसतोय बरच। ओके ओके ओके, 1 मिनिट थांबा फक्त, थोडीशी सेटिंग जशी जगेल तशी करून बघतो। आता दिसतंय या मोडमध्ये? मी एक 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 मोड चेंज करत चलतो। मी जर व्यवस्थित नाही दिसलो, मी पुरा काळा जरी दिलो तरी चालेल तुम्हाला, फक्त हे दिसतंय का व्यवस्थित ते सांग। या ब्राईटनेस वरती दिसतोय का सांग। थोडीशी आज पहिला दिवस आहे आपला, थोडस ऍडजस्टमेंटला वगैरे मलाही वेळ, मी नवीन आहे या सर्व गोष्टीला। ओके, आता दिसतंय? ओके चलो, हा एक HDR म्हणून या मोड मध्ये दिसते का बघा। कुछ भी नहीं दिख रहा है, थोड़ा जवळ गेलो। आता ब्राईटनेस कमी केली बघा, आता ब्राईटनेस मी कमी केली पूर्ण, नाही तो पूर्ण त्याच्यावरतीच पाहिजे। आता थोडंफार थोडंफार तरी
हाँ चला बऱ्यापैकी थोडं जरी दिसत असेल ना, थोडंफार जरी दिसत असेल तर बघ, ठीक आहे, दिसते नऊ, ओके ओके करूयात. आजचा जो आहे आपण हॉर्टिकल्चरल क्रॉप्स मधला, हॉर्टिकल्चरल क्रॉप्स मधला बनाना बघणार आहोत. ओके चलो ऑल क्लिअर. थोडंफार ॲडजस्टमेंट मलाही करावं लागतील, तुम्हालाही करावं लागतील. ठीक. ओके काय काय ॲडजस्टमेंट केली आहे हे मलाच माहिती. मी जर कॅमेरा थोडासा जर खाली घेतला आणि तुम्हाला जर ह्या वायराचा जर जांगड गुत्ता जर तुम्हाला दाखवला तर तुम्ही बरे होणार की सर काय करून ठेवले, सगळे माझ्या खाली वायरच वायर आहे, फक्त माझ्या आवाजावरती कॉन्सन्ट्रेट करा आणि जेवढं दिसतंय स्क्रीनवर, हा दिस इज आवर फर्स्ट अटेम्प्ट, नेक्स्ट व्हिडिओला किंवा नेक्स्ट अटेम्प्टला नक्की त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट असेल. ठीक आहे चल बघूया, स्टार्ट करा. आपण बनाना बघूयात हॉर्टिकल्चर क्रॉप्स मधला. आता हा जो बनाना मी कवर केलेला आहे याच्यामध्ये तुमचं इन्स्टंट हॉर्टिकल्चर आहे, ब्लॉस्टर्स आहे, अदर वेब मधलं जेवढं कंटेंट आहे ते सर्व कंटेंट मी याच्यामध्ये घेतलेले आहे, त्यामुळे तुम्हाला बनानाच्या बाबतीत कुठेही वेगळं सर्च करायची गरज नाही पडणार. तुम्ही जर टॉपर्स नोट्समधनं जर तुम्ही ट्राय केलं शोधण्याचा जर प्रयत्न केला तर कमी दिसतंय, कमी आहे दिसेल तुम्हाला कंटेंट. चला करूयात वन बाय वन. कॉमन नेम ऑफ बनाना किती आहे बघा, कॉमन नेम किती आहे, तुम्हाला प्रत्येक बुकमध्ये एक दोनच दिसतील. बनानाला ॲपल ऑफ पॅराडाईज म्हणतात, ट्री ऑफ पॅराडाईज म्हणायचं, ट्री ऑफ विजडम, कल्पतरूसुद्धा म्हणतात, आदम्स फिगसुद्धा म्हणतात. साइंटिफिक नेम आपण जे पाठ करता, तुम्ही जे पाठ करता साइंटिफिक नेम एकच पाठ असेल, हे मुसा पॅराडिसिका. परंतु एक्झाम मध्ये जर असा क्वेश्चन आला, की साइंटिफिक नेम ऑफ इडिबल बनाना आणि ऑप्शन मध्ये जर फर्स्ट टाइम मुसा पॅराडिसिका दिलेला असेल तर गडबड होऊ शकते. तिथं जर नेम जर असेल इडिबल बनाना, हे जर नाव असेल इडिबल बनाना, तर मुसा अक्युमिनाटा येईल. ठीक आहे, विद्यार्थी बाहेर आल्याच्या नंतर बोलतात की भाई एक नंबर पेपर था, बहुत इजी पेपर था, त्याला फक्त मुसा पॅराडिसिका दिसते, पण तिथं ऑप्शन मध्ये इडिबल बनाना जर दिलेला असेल तर होऊ शकतो, त्याला म्हणायचं मुसा अक्युमिनाटा. ठीक आहे, असे छोटे छोटे काही हे राहतात. आता हे काय क्रोमोझोम नंबर्स किती आहे, बेसिक क्रोमोझोम नंबर जो आहे बनानाचा तो 7 ते 11 आहे, डिप्लॉइड बनाना 22 आहे, ट्रिप्लॉइड बनाना 33. एक्झामला तुम्हाला हा विचारतात. ठीक आहे, एक्झामला तुम्हाला क्रोमोसोम नंबर ऑफ ट्रिप्लॉइड बनाना असं विचारते. ठीक आहे, तेव्हा किती आहे 33. आणि सायंटिफिक नेम ऑफ इडिबल बनाना मुसा अक्युमिनाटा, फक्त सायंटिफिक नेम ऑफ बनाना जर विचारलं तर मुसा पॅराडिसिका. क्लिअर, ह्या थोड्याशा गोष्टी आहेत. प्रोपोगेशन जो आहे बनानाचा, बनानाचे प्रोपोगेटिव्ह मेथड जी आहे ती सगळ्यांना माहित आहे, सॉर्ट सकर आहे. सॉर्ट सकर एवढंच लक्षात चालणार नाही, तुम्हाला त्याचं वेट विचारतात, द वेट ऑफ सॉर्ट सकर. ठीक आहे, मग डिग्रीचा फर्स्ट इयरचा स्टुडंट सुद्धा सांगते बनाना इज प्रोपोगेटेड बाय सॉर्ट सकर किंवा बनाना इज प्रोपोगेटेड बाय सकर, हे सगळे सांगतात. परंतु आपल्याला लक्षात ठेवायचे वेट, लक्षात ठेवायचे वेट किती आहे, 750 ग्रॅम टू 1 kg. ठीक आहे, ओरिजिन आहे साऊथ ईस्ट एशिया, ग्रोथ हॅबिट ट्रॉपिकल आहे, हे लक्षात नका ठेवू. लक्षात हे ठेवा, ऍसिड प्रेझेंट बनानामध्ये कुठलं ऍसिड असतं तर ते ऍसिड आहे मॅलिक ऍसिड. ठीक आहे, आणि इडिबल बनाना जो आहे, इडिबल बनानाचा बेसिक क्रोमोझोम नंबर किती आहे तर तो 11 आहे. ठीक आहे, इथं लक्षात ठेवा. आणि स्टोरेज टेम्परेचर एक लक्षात ठेवायचं, स्टोरेज टेम्परेचर किती आहे बनानाचं, 13 डिग्री सेल्सिअसचं स्टोरेज टेम्परेचर आहे. याच्यामध्ये काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या, सॉर्ट सकटचं वेट लक्षात ठेवायचे 750 ग्रॅम टू 1 kg, आणि इथं स्टोरेज टेम्परेचर लक्षात ठेवायचे 13 डिग्री सेल्सिअस. ओके, दिस इज युअर
वॉटर सफर अँड सॉल्ट सफर असे दोन प्रकारचे सफर असतात. हे वॉटर सफर आणि सॉल्ट सफर एवढ्या डिटेलमध्ये नाही जायचे की ते दोन्हीमध्ये डिफरन्स काय, फक्त एवढं लक्षात ठेवा सॉल्ट सफरने प्रोपोगेट होतो. ठीक आहे, मला वाटतं आता क्लिअर तुम्हाला जास्त व्यवस्थित दिसते कारण आता इथून पुढे इमेजेस चालू होणार आहे, सेल्फ एक्सप्लेनेटरी पार्ट राहणार आहे त्यामुळं आता तुम्हाला व्यवस्थित पार्ट दिसेल. ठीक आहे, चलो हे एक लक्षात ठेवायचे. बनानाचा शेअर किती आहे वर्ल्ड प्रोडक्शन मध्ये, तर तो 21% आहे. ठीक आहे, याच्यावरती आयबीपीएस एक्झामला मागच्या वेळेस 1-2 वर्षापूर्वी क्वेश्चन्स विचारलेले होते, याच्यावरती क्वेश्चन्स विचारलेले होते. ठीक आहे, त्यामुळे हे व्यवस्थित बघा. बनानाचा इंडियाचा लक्षात ठेवा प्रोडक्शन शेअर मध्ये किती आहे वर्ल्ड मध्ये, 21% आहे. ठीक आहे, यानंतर जी स्लाइड महत्वाची आहे ती म्हणजे ही. ओके, कुठलीही साईड वर्ल्ड मध्ये ज्या काही कंट्रीज आहेत वर्ल्ड मध्ये हा क्वेश्चन विचारलेला होता आयबीपीएस एएफओ ला, हा क्वेश्चन विचारलेला होता की इंडियामधून सर्वात जास्त कुठली कंट्री आहे जी बनाना इम्पोर्ट करते. ठीक आहे, तर त्याचा आन्सर आहे युनायटेड अरब अमिरात. म्हणजे इंडियामधून जो काही बनाना एक्सपोर्ट होतो त्याच्यापैकी हायेस्ट बनाना हा युनायटेड अरब इमिरातला एक्सपोर्ट होतो. हा क्वेश्चन आयबीपीएस एएफओ 2018 की 2017 एक्झॅक्ट मला इयर आठवत नाही त्यामध्ये विचारलेला होता. ठीक आहे, त्यामुळे व्यवस्थित हा डाटा लक्षात ठेवा. क्लिअर, थोडस मी तुम्हाला या पार्ट कडे घेऊन जाते. आता हे व्यवस्थित लक्षात ठेवा, आता व्यवस्थित इथून पुढे लक्ष द्या. सगळा कन्सेप्टचा भाग आहे आणि याच्यावरती क्वेश्चन्स म्हणजे येतो. ठीक आहे, क्वेश्चन्स येतो म्हणजे काय क्वेश्चन्स येतो ते बघ. बनानामध्ये टोटल किती इंटरकल्चरल ऑपरेशन्स आहेत, बनानामध्ये टोटल इंटरकल्चरल ऑपरेशन्स किती आहे सुरुवातीला ते लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि नंतर क्वेश्चन्स काय येतून कन्सेप्ट काय आहे हे पण आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. राईट, बनानामध्ये क्रोपिंग केले जाते, बंच कवरिंग केले जाते, डिनॅमिलिंग केलं जातं, डिसकरिंग केलं जातं, त्यानंतर स्मोकिंग आहे आणि मटॅकिंग आहे. ठीक आहे, सुरुवातीला इंटरकल्चरल ऑपरेशन्स व्यवस्थित लक्षात ठेवा, मग डेप्थ मध्ये जाऊया. सुरुवातीला इंटरकल्चर ऑपरेशन्स व्यवस्थित लक्षात ठेवा, नंतर डेप्थ मध्ये जायचे. प्रोपिंग आहे, बंच कवरिंग आहे, डिनॅमिलिंग आहे, डिसकरिंग आहे, स्मोकिंग आहे आणि मटॅकिंग. ठीक आहे, मागच्या वर्षी आयबीपीएस एएफओ ला याच्यावरती क्वेश्चन आला होता इंटरकल्चर ऑपरेशन्स वरती. ठीक आहे, त्यांनी डिनॅमिलिंग किंवा मटॅकिंग या दोन्ही पैकी एक, मला एक्झॅक्ट आठवत नाही, दोन्ही पैकी एक विचारलेलं होतं हे कशाचं आहे व कशामध्ये केलं जातं. क्लिअर, एवढे इंटरकल्चर ऑपरेशन क्वेश्चन कसा फ्रेमवर्क होतो, द फॉलोइंग इज अ नॉट इंटरकल्चर ऑपरेशन इन बनाना, या टाईपचा एक क्वेश्चन होऊ शकतो. दुसरा क्वेश्चन होऊ शकतो, ठीक आहे, दुसरा क्वेश्चन आहे डिनॅमिलिंग इज अन इंटरकल्चर ऑपरेशन कशामध्ये होतं, ठीक आहे, मटॅकिंग इज अन इंटरकल्चर ऑपरेशन कशामध्ये होतं. क्वेश्चन याच्यावरती तुम्हाला एमसीआर ला येतो. स्क्रीन वरती काय दिसते ते सांगायचे, स्क्रीन वरती काय दिसते सध्या ते मला सांगायचं. चला बोला, स्क्रीन वरती सध्या काय दिसते ते सांगायचं. बनाना पंच दिसत आहेत, आणखी आणखी दुसरं काय दिसत आहे का, आता दिसत व्यवस्थित. स्टिक्स दिसत आहेत, व्हेरी गुड व्हेरी गुड. प्रोटीन दिसतंय, बनानाचे बंच दिसत आहेत आणि काहीतरी काड्या दिसत आहेत. ठीक आहे, ह्या त्या काड्या नाही ज्या एकमेकांच्या करत असतो, वेगळ्या काड्या आहेत. तुम्ही बघायचं, लक्ष द्यायचं कोणत्या काड्या आहेत. विथ द हेल्प ऑफ 2 बांबू स्टिक्स, व्हेरी गुड, हे समजून सांगायचंय. राईट, बर, आता हे प्रोपिंग म्हणजे काय, थोडंफार तुम्हाला कन्सेप्ट आलेला आहे. इथं बनानाचं झाड दिसतंय आणि त्याला कशानं तरी सपोर्ट केलेला दिसतोय. ठीक आहे, आता डिटेलमध्ये बघूया प्रोपिंग म्हणजे काय, एकदा इमेज व्यवस्थित बघून घ्या.
एकदा इमेज व्यवस्थित बघून घ्या, नंतर पुढे जाऊयात. प्रोपिंग ऑपरेशन्स आहे, प्रोपिंग बद्दलचे जेवढे ऑब्जेक्टिव्ह असतील, प्रोपिंग बद्दलचे जेवढे ऑब्जेक्टिव्ह असतील तेवढे कव्हर होते, राईट. चल आता इथे जास्त क्लिअर दिसेल. इथे तुम्हाला जास्त क्लिअर दिसेल की सपोर्ट कसा दिलेला आहे एक्झॅक्टली आणि कशाचा दिलेला आहे. दिसतंय का बाळांनो, एकदा आज सगळंच नेहमीपेक्षा खूपच वेगळं लेक्चर होत आहे आज आपलं, खूप वेगळं आहे. त्यामुळं दिसतंय का एकदा व्यवस्थित, त्याचं मला एकदा सांगा चॅटमध्ये व्यवस्थित दिसतंय का तुम्हाला ते एकदा सांगा. हो दिसतंय, पण क्लिअर. ओके आता प्रोपिंग बद्दलचे सगळे ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवायचे. प्रोपिंग बद्दलचे सगळे ऑब्जेक्टिव्ह, कितीही पुस्तक चाळा, कुठलेही बुक रेफर करा, याच्या बाहेर प्रोपिंग वरती ऑब्जेक्टिव्ह येणार नाही. याच्या बाहेर प्रोपिंगच्या बाहेर हे जे क्वेश्चन सांगणार याच्या बाहेर ऑब्जेक्टिव्ह येणार नाही प्रोपिंग वरती, ठीक आहे. सर्वात महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे, प्रोपिंग इज अन इंटरकल्चर ऑपरेशन इन बनाना, बेसिक टाइपचा, ठीक आहे. आता ह्या वर्डची जर स्प्लिट जर केली, इथं प्रोप हा जो शब्द आहे, या प्रोप हा शब्दाचा अर्थ होतो सपोर्ट. त्यामुळं म्हटलं होतं इमेजेस व्यवस्थित बघा, त्यामुळं म्हटलं होतं इमेजेस व्यवस्थित बघा. इमेजेस मध्ये बनानाच्या झाडाला सपोर्ट दिलेला होता, बांबूनी सपोर्ट दिलेला होता, ठीक आहे. प्रोप म्हणजे काय, प्रोप मीन्स सपोर्ट, म्हणजे प्रोपिंग म्हणजे काय झालं, द ऍक्ट ऑफ गिव्हिंग सपोर्ट टू द बंच, ठीक आहे. प्रोपिंग म्हणजे काय, द ऍक्ट ऑफ गिव्हिंग सपोर्ट कशाने, बांबूने, कशाला, बनानाच्या बंचला, ठीक आहे. आता याचा मेन पर्पज काय आहे, कशामुळे तो सपोर्ट देतो, किंवा काय ऑब्जेक्टिव्ह आहे प्रोपिंगचा, मेन पर्पज काय, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. तर त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे आपलं जे बनानाचा बंच आहे त्या बंचला स्ट्रॉंग विंड्स पासून प्रोटेक्ट करायचं. काय करायचंय, त्या बंचला स्ट्रॉंग विंड्स पासून सपोर्ट करायचे. जर हवा जास्त आली, झाड हर्बेसियस नेचरचा आहे, तर झाड कोलमडू शकतं, आणि बंचचं वेट जरी जास्त झालं तरी सुद्धा झाड सह खाली कोलमडू शकतं. त्यामुळं त्याला सपोर्ट द्यायचा, त्या सपोर्टला मारायचं प्रोपिंग. प्रोप मीन्स सपोर्ट, कशासाठी द्यायचा, विंड पासून प्रोटेक्ट करण्यासाठी, ठीक आहे. आता ज्या इन्स्ट्रुमेंट आपण यूज करणार आहे त्याला सपोर्ट देण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट यूज करणार आहोत ते काय काय राहतं, ते एकतर बांबू असेल किंवा कॅज्युरिनाचे हे असतील, काही कॅज्युरिनाचं लाकूड असेल, ठीक आहे. बघा आता प्रोपिंग कशामध्ये करतात, क्वेश्चन असा येणार आहे. क्वेश्चन असा येतो, प्रोपिंग इज डन इन विच ऑफ द फॉलोइंग व्हरायटीज ऑफ बनाना, ठीक आहे. तर प्रोपिंग कशामध्ये करावं लागणार, ऑब्विसली इट इज डन इन टॉल व्हरायटीज. ओके, कशामध्ये केल्या जाईल प्रोपिंग, टॉल व्हरायटीज मध्येच केल्या जाईल, कारण हर्बेसियस नेचर आहे. उंच झाड जर वाढलं, जास्त जर ते झाड वाढलं तर ते फॉल डाऊन होऊ शकतं, जर हवा जास्त आली किंवा विंड जास्त आली तर. टॉल व्हरायटीजला ही प्रोपिंग ऑपरेशन केलं जातं. एवढे ऑब्जेक्टिव्ह प्रोपिंग वरती बनतात, बेसिक ऑब्जेक्टिव्ह प्रोपिंग इज डन इन बनाना, प्रोप मीन्स सपोर्ट, आणि कुठल्या व्हरायटीज मध्ये करायचं, टॉल व्हरायटीज मध्ये करायचं, कशाचा सपोर्ट द्यायचा, बांबू किंवा कॅज्युरिना इक्विसिटीफोलियाचे जे हे आहेत, लाकूड जे आहेत त्यांना प्रोटेक्ट द्यायचा. मेन पर्पज काय, विंड पासून प्रोटेक्ट करणं. दिस इज ऑल अबाउट युअर प्रोपिंग ऑपरेशन, क्लिअर. चला समजलं, एकदा सांगा समजलं असेल तर पुढे जाऊया. मी जरी नाही दिसलो आज तरी हरकत नाही, माझा आवाज फक्त तुमच्यापर्यंत 100% येणार, त्याबद्दल काय. ओके चलो क्लिअर, प्रोपिंग क्लिअर झाला. प्रोपिंगच्या याच्या बाहेर प्रोपिंग वरती ऑब्जेक्टिव्ह येणार नाही, क्लिअर. ही इमेज व्यवस्थित बघायची, ही इमेज व्यवस्थित बघायची. वरती नाव काय दिसतंय, वरती नाव दिसतंय डी सकरी. ओके, मी वर्डचं प्रोनाऊन्सिएशन कसं करतोय, डी सकरी. हे मेन ट्री आहे, हे मेन झाड आहे, हे
त्याच्या बाजूला काहीतरी पिल्लू दिसते, छोटस त्याचं बाळ दिसते, ठीक आहे. हे एवढं इमेज मधून एवढं समजून सांगितलं, बाकीचं ऑब्जेक्टिव्ह टाइप मध्ये बघा. क्लिअर? दिस इज युअर डी सकरे. त्यामुळे इमेज व्यवस्थित बघायला सांगतो. इमेज वरून बऱ्याच गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या असतील. आता डी सकरिंग वरचे सगळे ऑब्जेक्ट बघायचे. डी सकरिंग वरती कसाही पेपर सेटर असू द्या, मी जेवढे ऑब्जेक्टिव्ह सांगेल त्याच्या ऑब्जेक्टिव्ह जाणार नाही. क्लिअर? चल, ही पण एक इमेज बघून घ्या. ही पण एक इमेज व्यवस्थित बघा. राईट? अब करेंगे काम की बात. त्याच्या बाहेर काहीच येणार नाही. व्हॉट इज डी सकरिंग? डी सकरिंग म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ सरप्लस अँड अनवॉन्टेड सकर फ्रॉम मदर प्लांट. मगाशी जे सांगत होतो मेन प्लांट आणि त्याच्या बाजूला पिल्लू, मेन प्लांट जे होतं ते मदर प्लांट होतं आणि बाजूला जे आलेलं होतं ते सरप्लस म्हणजे एक्स्ट्रा होतं किंवा अनवॉन्टेड होतं. एक तर एक्स्ट्रा होतं किंवा अनवॉन्टेड होतं, ठीक आहे. मग असं जे काही ऑपरेशन असेल, असं जे काही बनानाचं प्लांट असेल त्याला जर रिमूव्ह केलं तर त्याला म्हणायचं डी सकर. तो काय झाला? तो सकर होता आणि त्याला काढून टाकण्याच्या प्रोसेसिंगला डी सकरिंग म्हणायचं. जसं डिलीट असतं, ठीक आहे, तसं डी सकरिंग. ओके, आता ते ऑपरेशन कसं करतात? ते ऑपरेशन कसं करायचं? आयदर बाय कटिंग. आयदर तुम्ही जे काही बाजूला ते पिल्लू असेल, जे काही सकर असेल छोटस, एक तुम्ही त्याला कट करा किंवा तुम्ही त्याच्यामध्ये केरोसिन टाका. ठीक आहे, केरोसिन कुठे टाकायचं? इन हार्ट ऑफ सकर, म्हणजे आतमध्ये. तिथं केरोसिन जरी तुम्ही टाकलं तरी सुद्धा तुमचा उद्देश साध्य होणार आहे. उद्देश काय? फक्त त्या प्लांटला रिमूव्ह करणे, ठीक आहे, अनवॉन्टेड आणि सरप्लस प्लांटला रिमूव्ह करायचं. आयदर मग तुम्ही त्याला कट करा किंवा केरोसिन टाका. केरोसिन टाकलं तर ते तसंच जळून जाईल, ठीक आहे. आता रिकमेंडेड काय आहे बघा. रिकमेंडेड काय आहे? हे सरप्लस किंवा अनवॉन्टेड आहेत असं कधी समजायचं? सरप्लस किंवा अनवॉन्टेड प्लांट आहेत आपल्या शेतामध्ये असं कधी समजायचं? जेव्हा मोर दॅन वन सकर पर प्लांट. रिकमेंडेड किती आहे? ओनली वन सकर पर प्लांट. एकच जर असेल त्याच्या बाजूला तर ठेवायचं, एकपेक्षा जास्त जर दिसत असतील तर मग त्याला कट करायचं. ओके, आणि हे काय? कीप द सेट फॉर रटून. ओके, हे एवढं महत्वाचं आहे. परंतु सरप्लस आणि अनवॉन्टेड रिमूव्ह करणे, आयदर कट किंवा केरोसिन टाका. रिकमेंडेड आहे ओनली वन वन सकर पर प्लांट. डी सकरिंग डज इन डी डन इन बनाना. ओके, या इमेजला व्यवस्थित बघायचं. नेक्स्ट ऑपरेशन इन बनाना. नेक्स्ट ऑपरेशन इन बनाना. ही इमेज व्यवस्थित बघा. नाव काय दिसतंय आणि करतंय काय व्यक्ती बघा. ठीक आहे, हे प्लांट आहे. इथून हे कोलमडलेलं दिसतोय. त्यानं कशाचा तरी घाव याच्यावरती घातलेला आहे. ठीक आहे, प्रेमामध्ये जो गावा भेटतो तो नाही, हा वेगळ्या प्रकारचा गाव आहे इथं. ठीक आहे, तो असा याने इथं झाड कापलेला आहे. ठीक आहे, ऑपरेशनला नाव काय आहे? मटाकिंग, मटॅकिंग, मुटोकिंग, काय म्हणायचं ते म्हणा. परंतु ऑपरेशन एक्झॅक्टली काय केलेले आहे बघा. आणि कट कुठून मारलेला आहे? कट ज्यापासून मारला आहे, कार्ध्यामधून कट केलेला आहे, हे सुद्धा बघायचं आहे. कारण पुढचं जे काय एक्सप्लेन करणार आहे सर्व याच्यावरती डिपेंड असेल. क्लिअर? चला, तर पुढे मटाकिंग बद्दलचे सर्व ऑब्जेक्टिव्स. व्हॉट इज मटाकिंग? बेसिक टाईपचा क्वेश्चन्स, बेसिक टाईपचा क्वेश्चन्स हाच करा. बाकीचं बघण्याच्या अगोदर, बाकीचं रीड करण्याच्या अगोदर याच्यावरती जास्त लक्ष द्या. मटाकिंग इज अन इंटरकल्चरल ऑपरेशन डन इन बनाना. हा बेसिक ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा आणि नंतर डेप्थमध्ये जा. आणि नंतर डेप्थमध्ये जा. काय म्हणते ते? आफ्टर हार्वेस्टिंग सुडो स्टेप शुड बी कट फॉर लिव्हिंग स्टम्प एवढ्या पर्टिक्युलर हाईटवरती. ठीक आहे, त्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित म्हटलं होतं पाठीमागची जी इमेज आहे काय केलं याच्यामध्ये, कटिंग ऑफ सुडो स्टेप. ठीक आहे, हा सुडो स्टेप बनवण्याचा जे काही स्टेम असेल त्याला काय म्हणायचं? सुडो स्टेप. ठीक आहे, ते सुडो स्टेम कट केले. ठीक आहे, कधी कट केले? आफ्टर हार्वेस्टिंग. बघा, हे ड्राईड झालेलं दिसतंय. आफ्टर हार्वेस्टिंग कट केले आणि पर्टिक्युलरली 1 मीटर हाईट ठेवून हे रिमूव्ह केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे मटाकिंग म्हणजे काय? कटिंग ऑफ सुडो स्टेम ऑफ लिव्हिंग सम पर्टिक्युलर हाईट आफ्टर हार्वेस्ट ऑफ क्रॉप, त्याला म्हणायचं मटाकिंग. क्लिअर? चल, पुढचा ऑब्जेक्टिव्ह बघूया. त्या प्रॅक्टिसला काय म्हणायचं? त्या प्रॅक्टिसला म्हणायचं मटाकिंग. ओके, आता याचा हे काय?
The food material stored in the leaf of stem continues to nourish the daughter sucker till withers and dry out. आता ह्याचं जे उद्देश आहे ते सोडून आपण पर्टिक्युलरली काय ठेवतो तेवढं त्याच्या बाजूला जर काही सकर असेल त्याच्या बाजूला जर एखादं नवीन उगवणारं जर प्लांट असेल तर त्या प्लांटला नरिशमेंट भेटली पाहिजे. ठीक आहे, फूडची नरिशमेंट भेटली पाहिजे. त्याच्यामध्ये काहीतरी त्या सोडून टीमध्ये अर्ध्या हाईटवरून कट केले, जिथून कट केलं खालच्या खालीपर्यंत त्याच्यामध्ये स्टोअर असेल, फूड मटेरियल वगैरे स्टोअर असेल. मग ते फूड ट्रेल जे काय डॉक्टर सकर असेल म्हणजे त्याच्या बाजूला जर एखादं प्लांट असेल तर त्याला ते नरिशमेंट करेल. दिस इज मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ नरिशमेंट. बेसिक टाइपचा क्वेश्चन प्रत्येक एक्झामला हाच विचारलाय. मटकिंग इज अ इंटरकल्चर ऑपरेशन इन विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप क्रॉप, तर ते बनाना आन्सर आहे. आणि काय करतोय त्याच्यामध्ये सुडोस्टेन कट करतो एक पर्टिक्युलरली हाईट ठेवून, आणि ते उद्देश काय त्याचा डॉक्टर सकरला हे नरिशमेंट करणे. ही इमेज व्यवस्थित बघायची, ही इमेज व्यवस्थित बघायची जशा अगोदरच्या पाहिल्या. मटकिंग समजलं का? एकदा कन्फर्मेशन द्या, मटकिंग हे ऑपरेशन समजलं का? थोडंसं इंटरप्शन आलेलं आहे, थोडंसं इंटरप्शन आलेलं आहे. आता दिसतंय व्यवस्थित. चला आता दिसतंय व्यवस्थित, प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. माझा आवाज जर येत असेल तर सांगा. सर्वच गोष्टी नवीन ट्राय करतोय, फर्स्ट टाईम आहे, सो अंडरस्टँड. मटकिंगच्या बाबतीत क्लिअर झालं. ठीक आहे, ही इमेज व्यवस्थित बघायला सांगितलेली होती. एक व्यक्ती आहे आणि तो काहीतरी रिमूव्ह करतोय. आवाज क्लिअर येत आहे? अरे मी आज माईक लावायचं विसरलो होतो. ठीक आहे, चला आता लक्षात आलं. क्लिअर, काय होतं याच्यामध्ये? एक व्यक्ती आहे आणि हा काहीतरी रिमूव्ह करतोय. काहीतरी रिमूव्ह करतोयला काय म्हणायचं? इथे बघा, पॉइंटर जिथे आहे तिथे एक व्यक्ती आहे हाताने काहीतरी रिमूव्ह करतोय, त्याला काय म्हणायचं? त्या ऑपरेशनला काय टर्मिनॉलॉजी आहे? ठीक आहे, इमेज व्यवस्थित बघायची. या पण इमेजमध्ये तो व्यक्ती तोच करतोय जे इथं करतोय. ठीक आहे, काय म्हणते? रिमूव्हल ऑफ विदर टाइल्स अँड पेरिंथ. क्लिअर, हे सुद्धा ऑपरेशन्स बनानामध्ये करतात, रिमूव्हल ऑफ टाइल्स अँड पेरिंथ. ठीक आहे, हे जे काय बघा, आपण बनाना घरी मार्केटमधनं आणल्याच्या नंतर त्याच्या खाली जे आहे याला डिनॅव्हलिंग नाही म्हणत. बघा, डिनॅव्हलिंग वेगळा शब्द आहे, डिनॅव्हलिंग कन्सेप्ट. बरोबर, याला काय म्हणायचं? याला डिनॅव्हलिंग म्हणायचं. क्लिअर, नाही डिनॅव्हलिंग. हां, चला लक्ष द्या, पुढचा बघा. डिनॅव्हलिंग वेगळा कन्सेप्ट आहे, डिनॅव्हलिंग वेगळा कन्सेप्ट आहे. येईल याच्यामध्ये हे सेपरेट ऑपरेशन असं आहे, याला रिमूव्हल ऑफ स्टाईल किंवा पेरिंथ हे वेगळ्या प्रकारचं ऑपरेशन आहे. बनानामध्ये कुठे वाचायला नाही भेटणार तुम्हाला, परंतु हे जे काही विदर्ड झालेलं असतं आपण घरी बनाना आणल्याच्या नंतरसुद्धा, रिमूव्हल ऑफ मेल बर्ड्स मीन्स डिनॅव्हलिंग. हा तो वेगळा कन्सेप्ट आहे, तो वेगळा आहे, डिनॅव्हलिंग वेगळा आहे. ठीक आहे, बघा पुढचं. बघा,
इथे काय दिसतंय, वरती नाव काय दिसतंय आणि काय केलेलं आहे, ठीक आहे. या इमेजमध्ये हे नाव रीड करायचं आहे, बंच कवरिंग हे नाव आहे. याच्यामध्ये काय केलं आहे, कशाला कवर केलं आहे, कलर कुठला आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. या इमेजमध्ये कलर कुठला आहे, कशाला कवर केलं आहे आणि नाव काय आहे, ठीक आहे. बंच कवरिंग इज अन इंटरकल्चर ऑपरेशन डन इन, अशा प्रकारचा बेसिक ऑब्जेक्टिव्ह येईल. कलर कुठला आहे तोही लक्षात ठेवायचं आहे, कशाला कवर केलं आहे, लीपला कवर केलं आहे का बंचला कवर केलं आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं, कारण पुढं हेच येणार आहे. क्लिअर? चला, कशासाठी करायची ही बंच कवरिंग ऑपरेशन बनानामध्ये, ठीक आहे. बंच कवरिंग कशामुळे करायची आणि कशाने करतात, ती जी पॉलिथीन आहे, बंच कवरिंग विथ गनी क्लॉथ ऑर पॉलिथीन, कशासाठी करायची, कशासाठी करायची, टू प्रोटेक्ट फ्रूट फ्रॉम सन बर्न, हॉट विंड्स आणि डस्ट, ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह काय बंच कवरिंगचा, सन बर्न, ठीक आहे. आपली स्क्रीन, आपली स्किन हे होऊ नये म्हणून आपण हे लावतो ना, काय लावतो रे ते, उन्हाळ्यामध्ये लावतात ते सनस्क्रीन लोशन, आपण जसं लावतो आपल्या स्क्रीनवरती, आपण आपल्या त्वचेची जशी काळजी घेतो तसंच आहे. हे सनबर्नपासून, हॉट विंडपासून आणि डस्ट जी काय आहे त्यांच्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी बनानामध्ये बंच कवरिंग करतात, ठीक आहे. मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, मेन ऑब्जेक्टिव्ह हे जर सगळ्यांपासून प्रोटेक्ट केलं, आपण सनबर्नपासून प्रोटेक्ट केलं, हॉट विंडपासून प्रोटेक्ट केलं आणि डस्टपासून जर प्रोटेक्ट केलं, तर ऑब्व्हियसली फ्रूटची क्वालिटी वाढणार आहे. फ्रूटची कोणती क्वालिटी वाढणार आहे, ॲट्रॅक्टिव्ह कलर त्याच्यामध्ये येईल, ठीक आहे. काय येणार त्याच्यामध्ये एक्झॅक्टली, त्याच्यामध्ये ॲट्रॅक्टिव्ह कलर येईल. आणि बंच कवरिंग केल्यामुळं ईल्ड किती पर्सेंटनी वाढते, 15 ते 20% ईल्ड वाढते, ठीक आहे. बेसिक टाईपचा ऑब्जेक्टिव्ह बंच कवरिंग कशामध्ये करतात, बनानामध्ये करतात. कशाने कवर करतात, पॉलिथिनने कवर करतात. कशासाठी कवर करतात, सनबर्न, हॉट विंड, डस्टपासनं. याच्यापासून, ह्या सगळ्यांपासून जर आपण आपलं फ्रूट जर सेफ जर ठेवलं तर काय होणार आहे, त्याची ईल्ड पण वाढणार आहे आणि त्याला अट्रॅक्टिव्ह कलरसुद्धा येणार आहे, ठीक आहे. ईल्ड कितीने वाढणार आहे हा ऑब्जेक्टिव्ह विचारतात, तर ती वाढते 15 ते 20%. क्लिअर? चला, बंच कवरिंग समजलं ऑपरेशन, चला पुढे जाऊयात. इथे काय होत आहे, रिमूव्हल ऑफ स्टाइल्ट आणि पेरिंथमध्ये काय रिमूव्ह होत होतं ते व्यवस्थित बघा, आणि इथे काय रिमूव्हल होत आहे आणि याला नाव काय आहे, ठीक आहे. हा ऑब्जेक्टिव्ह मागच्या AFO एक्झाम्सला विचारलेला होता, हा ऑब्जेक्टिव्ह AFOला रिमूव्ह विचारलेला होता, ठीक आहे. काय रिमूव्ह करतो इथं बघा, हा व्यक्ती काय रिमूव्ह करतो इथं ते बघा, ठीक आहे. ओके, चलो, काय आहे ऑपरेशन, हे जे काही रिमूव्ह केलेलं होतं ते काय होतं, ते मेल बर्ड होतं, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे, रिमूव्हल ऑफ मेल बर्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ फिमेल फेज, त्या ऑपरेशनला म्हणायचं डिनॅव्हलिंग. बेसिक टाईपचा सगळ्यात महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह हाच लक्षात ठेवायचा, डिनॅव्हलिंग इज डन इन. बेसिक ऑब्जेक्टिव्ह हा लक्षात ठेवायचा, ते बनानामध्ये करतात. काय रिमूव्हल करतात, ऑप्शनमध्ये असं सुद्धा येऊ शकतं, डिनॅव्हलिंग इज अन ऑपरेशन इन विच रिमूव्हल ऑफ मेल बर्ड, रिमूव्हल ऑफ फिमेल बर्ड, बोथ बर्ड अँड नन ऑफ द अबोव, ठीक आहे. इथं मेल बर्ड लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. आफ्टर कम्प्लिशन ऑफ फिमेल फेज, कशासाठी रिमूव्ह करायचं आहे, हे जे ऑपरेशन्स होतं, हे जे ऑपरेशन आहे बघा इथं, या ऑपरेशनमध्ये बघा कशासाठी करायचं हे सगळं खटाटोप. इथे हा बघा, तुमचा पूर्ण बंच डेव्हलप झालेला आहे, इथे पूर्ण बंच डेव्हलप झालेला आहे, ठीक आहे. आणि मग त्यानंतरसुद्धा जर आपण हे खाली जर असंच ठेवलं, याच्यावरती खाली जर असंच ठेवलं, तर याच्यामध्ये जे काही फोटोसिंथेटिक मटेरियल आहे, म्हणजे न्यूट्रिएंट आहे, वॉटर आहे, अदर क्वालिटीज आहे, तर काय करणार आहे, हे जे खाली जे आहे हे ऑब्झर्व करून घेणार आहे आणि या घडाला ते भेटणार नाही, ठीक आहे, बंचला भेटणार नाही. त्यामुळं ते फोटोसिंथेट वगैरे ह्याच पूर्ण बंचला भेटलं पाहिजे, त्यामुळं त्याला आपण रिमूव्ह करायचे मेल बर्डला, कारण हे पूर्ण फेज कम्प्लीट झालेली आहे. मेल फिमेल युनियन झालं, हे फ्रूट डेव्हलप झाले, ठीक आहे. आणि मग बाकी मेलचं नंतर काही काम नाही, त्यामुळं त्याला रिमूव्ह करून टाकायचं. मेन ऑब्जेक्टिव्ह आहे फोटोसिंथेटिक स्टोअर झाले पाहिजेत. हे जे काही फोटोसिंथेटिक घेणार आहे, फोटोसिंथेटिक म्हणजे काय, वॉटर असेल, न्यूट्रिएंट असेल, अदर क्वालिटीज जे काय असतील ते हे घेणार नाही, या बंचला भेटल्या पाहिजेत. क्लिअर? चलो,
दिस ऑपरेशन इज कॉल्ड एज डिनेवलिंग, रिमूवल ऑफ मेल वर्ड आफ्टर कंप्लीशन ऑफ फीमेल फेज. ओके बॉस, ओके समजलं इथपर्यंत? इथपर्यंत समजलं का जे झालं ते? एकदा सांगा आता डिसीजेस व्यवस्थित बघा बनवण्याचे. डिसीजेस वरती प्रत्येक ऑब्जेक्ट बनवण्याचा क्लिअर झाला इंटरकल्चर ऑपरेशन्सच्या बाबतीत. ठीक आहे, क्रोमोझोम नंबर किती आहे, इडिबल बनवण्याचा सायंटिफिक नेम काय आहे, बेसिक क्रोमोझोम किती आहे, ठीक आहे, ह्या सुद्धा फॅक्ट्स आहेत. त्या व्यतिरिक्त जे काही इंटरकल्चर ऑपरेशन्स आहेत त्याच्यावरती मॅक्झिमम वेळा क्वेश्चन्स विचारतात. तो जर क्लिअर झाला असेल तर पुढच्या भागाकडे वळूयात. डिसीजेस खूप महत्त्वाचे आहेत. डिसीजेस तुम्हाला इथे पॅथॉलॉजीसुद्धा इथे तुमचा अर्धा पार्ट कवर होऊन जाणार आहे. पॅथॉलॉजीचेसुद्धा डिसीजेसचा अर्धा पार्ट इथे तुमचा कवर होईल बनवण्याच्या बाबतीतचा. राईट, चलो बघा आता इथे बनवण्यामध्ये पनामा विल्ट आहे. ह्या डिसीजेसच्या बाबतीत तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे डिसीज त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम आणि तो काय आहे, बॅक्टेरिया आहे, फंगस आहे, व्हायरस आहे, काय आहे ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पनामा विल्ट जो आहे डिटेलमध्ये आपण सर्व बघणार आहोत, डिटेलमध्ये सर्व बघणार आहोत. सुरुवातीला इनलिस्ट करून घ्या, पनामा विल्ट कशामुळे होतो, फ्युजारियम ऑक्झिस्पोरम. ठीक आहे, जो काय आपण सिगाटोका लीफ स्पॉट आहे, सिगाटोका लीफ स्पॉट जो आहे कशामुळे होतो, सर्कोस्पोरा म्युसी. ठीक आहे, हे दोनच चांगले लक्षात ठेवा आणि अँथ्रॅग्नोज एक लक्षात ठेवा, पर्टिक्युलरली पनामा विल्ट फ्युजारियम ऑक्झिस्पोरम आणि सिगाटोका लीफ स्पॉट ऑफ बनाना जो आहे तो सर्कोस्पोरा याने होतो. डिटेलमध्ये आपण पूर्ण बघणार आहोत. ठीक आहे, इथे बघा बंची टॉप आहे. बंची टॉपमध्ये काय होतं आहे, सिगाटोका डिसीज आहे इथं काय होतं आहे, त्यानंतर पनामा विल्ट आहे कशावरती येत आहे आणि बंची टॉप, एक एक वन बाय वन आपण बघूयात. हे थँक यू माझ्यातलं वेगळं आहे, हे थँक यूकडे नका लक्ष देऊ. क्लिअर, दिस इज अबाउट युअर इडिबल बनानाचं मुसा ॲक्युमिनॅटा. इडिबल बनानाचं मुसा ॲक्युमिनॅटा. ठीक आहे, कधीही लक्षात ठेवायचं तो ऑब्जेक्टिव्ह. जर क्वेश्चनमध्ये तुम्हाला असा आला क्वेश्चन्स सायंटिफिक नेम ऑफ इडिबल बनाना, इडिबल शब्द दिसला तर तो लक्षात ठेवायचा, अदरवाईज मुसा पॅरेडिसिकाज हाच लक्षात ठेवायचा सायंटिफिक नेम. आपण डिसीजेस बघतोय, डिसीजेसमध्ये काय आहे, हे पहिलं आहे डिसीजेस पनामा विल्ट. सगळ्यात पहिले काय लक्षात ठेवायचं आहे, सायंटिफिक नेम काय आहे, फ्युजारियम ऑक्झिस्पोरम. ठीक आहे, आता हा जो काही पनामा विल्ट आहे हा फ्युजारियम जो आहे हा काय आहे, त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं आहे फंगल डिसीज आहे. कसा आहे, सॉइल बॉर्न फंगल डिसीज आहे. क्लिअर, जर सॉइल बॉर्न आहे तर त्याची एंट्री कुठून होणार आहे, स्टेममध्ये ऑब्विसली थ्रू रूट्स एंट्री होणार आहे. क्लिअर, आणि इट इज मोस्ट सिरियस इन पुअरली ड्रेन सॉइल. ठीक आहे, कधी कुठे कुठल्या सॉईलमध्ये जास्त आढळतो, जिथे पुअरली ड्रेन सॉईल आहे, जिथं इरिगेशन फॅसिलिटीज वगैरे व्यवस्थित नाहीत किंवा इरिगेशन व्यवस्थित नाही. बनानाला सर्वात महत्त्वाचं वॉटरच आहे, ते जर व्यवस्थित भेटत नसेल तर तशा सॉईलमध्ये हा डिसीज होतो. ठीक आहे, काय होतं आहे या सिम्टम, या डिसीजमध्ये काय होतं आहे, येलोईंग ऑफ लोअर लिव्ज होत आहे आणि लिव्ज हँग अराउंड द स्टुडोस्टेम. लक्षात ठेवा सिम्टम्स काय आहेत, येलोईंग होती लिव्जची आणि जे काही लिव्ज आहे हँग होत आहे कशाच्या बाजूला, अराउंड द सुडोस्टेम. बरं, बघू असं होतं आहे का, बघा इमेजेसमध्ये असं होतं आहे का, काय म्हटलं आहे, येलोईंग ऑफ लिव्ज होतं म्हणतं आहे. ठीक आहे, झाली इथं येलोईंग ऑफ लिव्ज. या इमेजेस बघा, या इमेजेसमध्ये बघा लिव्ज काय होत आहेत, कसे हँग झालेले आहेत, बघा पूर्ण ते हे झालेले आहेत, हँग झालेले आहेत कशाच्या बाजूला, सुडोस्टेमच्या बाजूला. ठीक आहे, पनामा विल्टच्या बाबतीत किती ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवायचे, पनामा विल्ट कॉजल ऑर्गॅनिझम फ्युजारियम ऑक्झिस्पोरम. तो काय आहे फ्युजारियम ऑक्झिस्पोरम, तो आहे सॉइल बॉर्न फंगस.
क्लियर त्याच्यामध्ये काय होतोय येलोइंग होती आणि सुडोस्टेमच्या बाजूला लीव्ज हँग होत आहेत ही इथं येलोइंग आहे इथं हँग झालेलं आहे जर सिव्हिअर कंटेंट जर झालं तर क्लिअर ऑब्विसली येलोइंग झाली म्हणजे काय याच्यामध्ये कुठलंही येलोईशपणा येण्यासाठी कुठलाही कंटेंट नाही आहे याच्यामध्ये कारण रूटमधून फंगसनं डॅमेज केलेला आहे रूटमधनं फंगस एंट्री झालेली आहे सॉइल बॉर्न आहे त्यामुळं हे फंगसचं इन्फेक्शन जास्त जर वाढलं तर अशा पद्धतीने हँग लीव्ज होऊ शकतात क्लिअर चलो दिस इज अबाउट युअर पनामा विल्ट नंतरचं बघा सिगाटोका लिप स्पॉट काय शब्द आहे सिगाटोका लिप स्पॉट लिपवरती स्पॉट दिसत आहेत बघा हे इथं आहे इथे स्पॉट आहे त्यानंतर इथे स्पॉट आहे इकडे स्पॉट आहे ठीक आहे कशा पद्धतीचे आहेत येल्लो सिगाटोका स्पॉट बघा कसे दिसत आहेत येल्लोईश दिसत आहेत आजूबाजूला येल्लोईश दिसत आहेत ठीक आहे स्पॉट आहेत येल्लो कलरचे आहेत त्यामुळं येल्लो लिप स्पॉट किंवा येल्लोईश सिगाटोका लिप स्पॉट ठीक आहे हा बनानामध्ये डिसीज आहे येल्लो सिगाटोका ज्याला आपण म्हणतो हा डिसीज तुम्हाला जास्त ठिकाणी वाचायला नाही भेटणार याच्यामध्ये काय होतंय बघा याच्यामध्ये डिसीजचं नाव काय आहे ते व्यवस्थित रीड करायचं आहे डिसीजचं नाव आहे सिगार एंड रॉट मुद्दामून मी हे असे वर्ड हळूहळू आणि सावकाश रीड करतो इथंच तुमचा सगळा कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे सिगार एंड रॉट बनानामध्ये रॉटिंग होतीये बनानामध्ये रॉटिंग होतीये परंतु कुठे रॉटिंग होतीये एंडला होतीये हे बघा इथे एंडला रॉट झाला आहे इथे एंडला रॉट झाला इथे सुद्धा एंडिंगला रॉटिंग झाली बाकीचं फ्रूट बघा बाकीचं फ्रूट ॲज इट इज आहे ठीक आहे आणि जे काही रॉटिंग झाल्याच्यानंतर जे काही फॉर्म होतं हे सिगारेटच्या ॲशसारखं होतं आहे ठीक आहे हे कशासाठी होतं कशासारखं झालं आहे सिगारेटच्या ॲशसारखं ठीक आहे त्यामुळे याला म्हणायचं सिगार अँड रॉट क्लिअर आता सिगार अँड रॉटबद्दल बघा कशामुळे होतो हा होर्टिसिलियममुळे होतो ठीक आहे होर्टिसिलियममुळे होतो याच्यामध्ये होते सिगार अँड रॉटमध्ये काय होते ब्लॅक नेक्रोसिस होते त्या इमेजमध्ये असं दाखवलं तसं ब्लॅक नेक्रोसिस होते कशावरती होते जे काय आपण मगाशी पेरिंत आणि स्टाईल्स बघितले होते बघा रिमोला पेरिंत आणि स्टाईल्स तिथं इन्फेक्शन झालेलं होतं नेक्रोसिस झाले कशावरती पेरिंतवरती आणि टीप ऑफ इमॅच्युअर फिंगर्स ओके एंडिंगला झालेलं रॉटिंग होतं आणखी एकदा परत बघा हे बघा हे पेरिंत जे आहेत तुमचे पेरिंत जे आहेत हे रॉड झालेले आहेत इथे ब्लॅक नेक्रोसिस झालेला आहे बेसिक ऑब्जेक्टिव्ह हाच लक्षात ठेवायचा आहे मुलं बाकीचं सगळं डिटेल लक्षात ठेवतात जे लक्षात ठेवायचं तेच नाही लक्षात राहत सिगार अँड रॉट इज अँड डिसीज ऑफ असा बेसिक टाईपचा क्वेश्चन्स येतो आणि आपली खिल्ली उडून जातो बेसिक आहे बनानामध्ये आहे काय होईल त्याच्यामध्ये पेरिंतवरती इफेक्ट होतो आहे बरं पेरिंतवरती होतो आहे तर काय होते कशामुळे होते होर्टिसिलियममुळे होतो ठीक आहे त्याच्यामध्ये काय होते ॲश लाईक ॲपिअरन्स नंतर तयार किंवा ब्लॅक नेक्रोसिस होतं दिस इज ऑल अबाउट युअर सिगार अँड रॉट नंतरचं आहे सुडोस्टोम हर्ट रॉट सुडोस्टेम म्हणजे काय लक्षात आले बनानाचं स्टेम ठीक आहे सुडोस्टेम म्हणजे काय बनानाचं आणि त्या बनानाच्या सेंट्रलला ठीक आहे सेंट्रलला रॉटिंग होती आहे सेंटर म्हणजे हर्ट झालं त्या स्टेमचं आणि तिथं रॉटिंग होती त्याला म्हणायचं सुडोस्टेम हर्ट रॉट ठीक आहे फर्स्ट आयडेंटिफिकेशन काय होतं बघा त्याचं हर्ट रॉट होतं कशामध्ये त्या सुडोस्टेममध्ये क्लिअर हे बघ इमेजमध्ये बरंच क्लिअर होईल सुडोस्टेम हर्ट रॉट रॉटनिंग झाली आहे इथे रॉटनिंग झाली आहे ही सुडोस्टेम आहे तुमचं कट केल्याच्या नंतरचं हे सुडोस्टेम आहे आणि याच्या एकदम सेंट्रलला रॉटिंग झालेली आहे रॉटिंग झाली म्हणजे काय एकदम डाईंग झाली एकदम नेक्रोसिस टाईपचं ॲपिअरन्स इथं झालेलं आहे याला म्हणायचं सुडोस्टेम हर्ट रॉट ठीक आहे आणि कशाने होतो त्याचे कॉजल ऑर्गॅनिझम मात्र तेवढे लक्षात ठेवायचे ठीक आहे बॉटरी डिप्लोडिया किंवा फ्युजेरियम स्पेसिस सिगार अँड रॉट कशामुळे होर्टिसिलियममुळे
ठीक आहे. सिगाटोकास कशामुळे? सर्कोस्पोरा म्युसी. आणि पनामा विल्ट कशामुळे? फ्युजारियम ऑक्झिस्पोरम सॉइलबॉर्न फंगस. डिसीजच्या बाबतीत परत एकदा सांगितलं आहे, डिसीजचे डिटेलमध्ये करण्याच्या अगोदर कॉजल ऑर्गॅनिझम आणि कशानं होतो हे बेसिक लक्षात ठेवायचं, तरच बाकी डिटेलमध्ये जायचं. अदरवाईज डिटेलमध्ये जाण्यावर काहीही मजा नाही. क्लिअर? चल चला आता थोड्याशा बनानाच्या व्हरायटीज बघूयात. व्हरायटीज बघण्याच्या अगोदर ज्या काही बनानाचे फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत एक मॅच्युरिटी ऑफ इंडायसिसवरती क्वेश्चन्स येतात बघा. बनानाच्या मॅच्युरिटी इंडायसिसवरती क्वेश्चन्स येतात की बनाना मॅच्युअर्ड झाला की नाही हे कसं लक्षात ठेवायचं किंवा कसं ओळखायचं याच्यावरती क्वेश्चन्स येतो. पर्टिक्युलरली काय क्वेश्चन्स येतो ते बघा. फिलिंग ऑफ अँगल्स किंवा अँगुलॅरिटी किंवा डिसअपिअरन्स ऑफ अँगुलॅरिटी किंवा फिलिंग ऑफ अँगुलॅरिटीज इज अँड इम्पॉर्टंट सिम्पटम्स मॅच्युरिटीचा कशाचा आहे, असा हा या टाईपचा मॅक्झिमम वेळा क्वेश्चन्स आलेला आहे. काय म्हणतो मी तुम्हाला, डिसअपिअरन्स ऑफ अँगल्स किंवा फिलिंग ऑफ अँगल्स किंवा अँगुलॅरिटी इज अँड मॅच्युरिटी इंडायसिस ऑफ कशाचा आहे. आता मी बरोबर एक्सप्लेन करून सांगतो तुम्हाला, बघा लक्ष द्या. इथे इमेजेसमध्ये सर्व क्लिअर होईल जे काही गोष्टी सांगितल्या. अँगल्स कशाला म्हणायचं, डिसअपिअरन्स ऑफ अँगल्स कशाला म्हणायचं. इथे बघा हा अनराईप विथ अँगल्स, हा बनानामध्ये तुम्हाला इथे अँगल्स दिसतील, शार्प अँगल्स दिसतील. बघा हे जे टोक आहेत हे शार्प अँगल्स इथे तुम्हाला बनानाचे दिसतील आणि राईप बनानामध्ये हे अँगल्स निघून जातात, हे अँगल्स निघून जातात. आणि कधी पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही मार्केटमधनं बनाना जेव्हा केव्हा घ्यायला जाईल, बनाना पिवळा दिसला म्हणून घ्यायचा नाही. ठीक आहे, बनाना औषधाने पिकवला आहे का केमिकलने पिकवता आहे, लगेच सायंटिफिक विद्यार्थी म्हणून आपल्याला लगेच मार्केटमध्ये गेल्याच्यानंतर कळलं पाहिजे. ठीक आहे, त्याचे जर अँगल्स तुम्हाला दिसत असतील, असे शार्प अँगल दिसत असतील आणि तरीसुद्धा बनाना जर तुम्हाला येल्लो दिसत असेल, अँगल्स दिसतून जर येल्लो दिसत असेल, 100% समजायचं की हा केमिकलने राईप केलेला आहे. आणि त्याचे अँगल्स जर तुम्हाला बिलकुल दिसत असेल, पूर्ण बनाना जर असा राऊंड दिसत असेल, राऊंड प्रकारचा जर दिसत असेल, तर त्याला म्हणायचं हा नॅचरली बनाना पिकवलेला आहे. क्लिअर? राईप विदाऊट अँगल्स आणि अनराईप विथ अँगल्स, हे झाला एक मॅच्युरिटी सिम्पटम्स त्याचा. आणखी कुठं बघा, आणखी मार्केटमध्ये गेल्याच्यानंतर ते ड्राइंग ऑफ लिव्ज वगैरे होत आहे तर ते क्लिअर झालं, कलरही चेंज होतो. आणखी मी जे तुम्हाला स्टाईल्स आणि पेरिंत सांगितलेले होते, ठीक आहे, स्टाईल्स आणि पेरिंत जे सांगितलेले होते ते कधी मार्केटमध्ये गेल्याच्यानंतर बनानाच्या घडाच्या खाली जे केळीला जे हे असतं ते स्टाईल्स आणि पेरिंत असतो. बघा एक मिनिट थांबा, दाखवतो. स्टाईल्स आणि पेरिंत जो आहे त्याला टच करून बघायचं, त्याला टच करून बघायचं त्या स्टाईल्स आणि पेरिंतला. ते जर टच केल्या जर ते विदर झालं, टच केल्याच्यानंतर ते जर लगेच खाली जर पडलं फ्लोअर एंड्स म्हणजे काय स्टाईल्स आणि पेरिंत, तर समजायचं की बनाना नॅचरली राईप झालेला आहे किंवा बनाना आता पिकलेला आहे. ठीक आहे, हे दोन सिम्पटम्स व्यवस्थित लक्षात ठेवा. बाकी मेटॅलिक साऊंड हा सुद्धा सिम्पटम्स आहे बरं का, फक्त असं नाही की वॉटरमेलॉन आणि मस्क मेलॉनमध्येच आहेत, बनानामध्ये सुद्धा मेटॅलिक साऊंडचा हा सिम्पटम्स आहे, परंतु त्याच्यावरती जास्त ऑब्जेक्टिव्ह आलेले आहेत त्यामुळे आपल्याला तो माहिती नाही. बेसिक अँग्युलॅरिटीचं लक्षात ठेवा आणि फ्लोअर एंडला जर टच केला हँडनी तर तो लगेच फॉल डाऊन होतो, हा सुद्धा मॅच्युरिटी इंडायसिस आहे बनानाचा. क्लिअर? चलो आता थोड्याशा डिसऑर्डर्स बघूयात. डिसऑर्डर्सच्या बाबतीत कुठली डिसऑर्डर आहे, कशाने होते, एवढंच फक्त लक्षात ठेवा, जेवढं सांगतो तेवढं फक्त ऐका व्यवस्थित. क्लिअर? चला, चिलिंग इंजुरी ही फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आहे बनानाची. कधी होती चिलिंग इंजुरी? जर आपण टेम्परेचर 13 degree Celsius जर कमी जर ठेवलं, ठीक आहे, बनाना आपला राईप झाला आणि टेम्परेचर आपण 13 degree Celsius कमी जर ठेवलं तर बनानामध्ये चिलिंग इंजुरीज होतात, कारण टेम्परेचर कमी होतं आणि त्यानंतर इंजुरीज व्हायला सुरुवात होते, याला म्हणायचे चिलिंग इंजुरीज. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचे, टेम्परेचर लक्षात ठेवायचं, ठीक आहे. त्यामुळे सुरुवातीच्या स्लाईडमध्ये सांगितलं होतं स्टोरेज टेम्परेचर ऑफ बनाना 13 degree Celsius. क्लिअर?
चला, चिलिंग इंजुरीज मध्ये काय होतं बघा, इथे टेम्परेचर बघा, इथे 0 डिग्री सेल्सियस आहे टेम्परेचर, पूर्ण बघा ब्लॅक झालेला आहे, पूर्ण ब्लॅक झालेला आहे, ठीक आहे. हां, अँग्युलॅरिटीमध्ये तेच बनानाचे जे एजेस आपण दिसतो शार्प ग्रीन बनानामध्ये, इथे बघा इथे सुद्धा तुम्हाला ऑब्झर्व होतील, ठीक आहे. चिलिंग इंजुरीजमध्ये फरक बघा, 0 डिग्री सेल्सियसमध्ये ठेवला पूर्ण ब्लॅक झाला, 10 डिग्री सेल्सियसला थोडंफार व्यवस्थित आहे, 15 बघा किती व्यवस्थित ठेवलेलं आहे, ठीक आहे. आणि जास्तच हाय टेम्परेचर जरी झालं तशी तरीसुद्धा हे पॅचेस असे त्याच्यामध्ये अपियर्ड होतात, ठीक आहे. म्हणून टेम्परेचर 13 डिग्री सेल्सियसमध्ये बघा, 10 ते 15 दरम्यान बघा किती व्यवस्थित दिसतोय, पूर्ण येलोइश बनाना आपल्याला इथे दिसतोय, पूर्ण येलोइश आणि एकदम व्यवस्थित दिसतोय. 0 एकदम ब्लॅक दिसतोय, 5 सुद्धा व्यवस्थित दिसत नाही आहे. क्लिअर? चिलिंग इंजुरीज इज अँड फिजिओलॉजिकल डिसऑर्डर ऑफ बनाना. काय दिसतंय ते ऑब्झर्व करायचं आहे, नंतर एक्सप्लेन करतो. सुरुवातीला हेच लक्षात ठेवायचं आहे, स्किन ॲब्रेशन, SKIN, स्किन ॲब्रेशन इज अँड फिजिओलॉजिकल डिसऑर्डर ऑफ, एवढं पहिली लक्षात ठेवा, नंतर बाकीचं एक्सप्लेन करतो. स्किन ॲब्रेशन इज अँड फिजिओलॉजिकल डिसऑर्डर ऑफ बनाना. ही बनाना फ्रूट आहे, याच्यामध्ये ॲब्रेशन, ॲब्रेशन म्हणजे काय बघा, कशा पद्धतीनं घासलेलं दिसतं याच्यामध्ये बघा, कशा पद्धतीनं पॅचेस दिसत आहेत. जेव्हा आपण गाडीवरनं पडतो किंवा फॉल डाऊन होतो त्यावेळेला आपल्या स्किनला जसं ॲब्रेशन होतं, ॲब्रेशन म्हणजे काय, थोडेसे असे चट्टे आल्यासारखं होतं किंवा स्किन घासल्यासारखी दिसती आहे, ठीक आहे. ही सुद्धा फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आहे. आपण वेडे भाबडे आपण मार्केटमध्ये गेल्याच्यानंतर असं म्हणतो, हां झाला असेल ट्रान्सपोर्टमध्ये, ठीक आहे, ट्रान्सपोर्टमध्ये झाला असेल किंवा स्टोरेजमध्ये झाला, अरे बाबा ती स्किन ॲब्रेशन ही फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आहे, ठीक आहे. स्किन ॲब्रेशन इज अँड फिजिओलॉजिकल डिसऑर्डर ऑफ बनाना, आणि कशा पद्धतीने होते. चला क्लिअर, स्किन ॲब्रेशनच्या बाबतीत फक्त एवढा ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा की स्किन ॲब्रेशन्स ही फिजिओलॉजिकल डिसऑर्डर बनानाची आहे, आणि ती होते लो रिलेटिव्ह ह्युमिडिटीमुळे. कशामुळे होते, लो रिलेटिव्ह ह्युमिडिटी याने होते, एवढंच फक्त लक्षात, दोनच ऑब्जेक्टिव्ह, स्किन ॲब्रेशन, बनाना फिजिओलॉजिकल डिसऑर्डर अँड ड्यू टू लो ह्युमिडिटी, एवढंच फक्त लक्षात ठेवायचे. चिलिंग इंजुरीज, फिजिओलॉजिकल डिसऑर्डर, बनाना 13 डिग्री सेल्सियसपेक्षा खाली टेम्परेचर घेण्याच्या नंतर, हे स्किन ॲब्रेशन. ही सुद्धा फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आहे. काय आहे? इम्पॅक्ट ब्रुसिंग. इम्पॅक्ट ब्रुसिंग इज अँड फिजिओलॉजिकल डिसऑर्डर ऑफ बनाना, ठीक आहे. काय होतं याचं? ड्रॉपिंग ऑफ बनाना इंड्यूस ब्राउनिंग ऑफ द फ्लॅश विदाउट डॅमेज टू द स्किन. बघूयात आपण इम्पॅक्ट ब्रुसिंग म्हणजे काय होते बघा. बघा कशा पद्धतीने होते, हे इम्पॅक्ट दिसतात की काहीतरी याच्यावरती मोठा आघात झाला आहे स्किनवरती बघा, काहीतरी असं मोठा आघात झाला आहे स्किनवरती बघा, काहीतरी असं मोठे असे बनाना आपण घरी बऱ्याच वेळेला आणलेला आहे, असा बनाना आपण घरी बऱ्याच वेळा आणलेला आहे, ठीक आहे. बघा असे जे काही स्किनवरती आहेत असे काहीतरी इम्पॅक्ट झाल्यासारखं जोरात त्याच्यावरती, ठीक आहे. बघा हे अशा पद्धतीने याला म्हणायचं इम्पॅक्ट ब्रुशिंग. काय होतं इम्पॅक्ट ब्रुशिंगमध्ये बघा, याच्यामध्ये ब्राउनिंग ऑफ फ्लेश होते विदाऊट डॅमेजिंग टू द स्किन, अशा पद्धतीची जी डिसऑर्डर आहे, एवढं लक्षात ठेवा. फक्त आला जर क्वेश्चन्स तर लक्षात असावं. डिझेसमध्ये किती आहेत? पनामा विल्ट आहे, फ्युजारियम ऑक्झिस्फोरम, सिगाटोका आहे, सर्कोस्पोरा, त्याला आपण येल्लो सिगाटोका म्हणतो, त्यानंतर आहे तुमचा हे सिगारेन रॉट आहे, ठीक आहे. ते डिसिजेसमध्ये फिजिओलॉजिकल डिसऑर्डरमध्ये इम्पॅक्ट ब्रुसिंग आहे, त्यानंतर स्किन ॲब्रेशन आहे आणि चिलिंग इंजुरीज आहेत. कोणतं कशामुळे होतं हे आपण व्यवस्थित पाहिलेलं आहे. आता थोडंसं बनानाच्या व्हरायटीजकडे वळूयात. आता बनानाच्या व्हरायटीज ज्या आहेत, ज्या काही सांगतोय त्या व्यवस्थित लक्षात ठेवायचं, जेवढे कॅरेक्टर्स व्हरायटीच्या बाबतीत सांगतोय तेवढे लक्षात ठेवायचे. व्हरायटीच्या बाबतीत जेवढ्या घेईल तेवढ्या व्यवस्थित त्यांचे कॅरेक्टर्स लक्षात ठेवायचे. हे बघा फर्स्ट व्हरायटी आहे बनानाची,
ती डॉर्फ कॅव्हेंडिश आहे. ठीक आहे, पहिली व्हरायटी कुठली लक्षात ठेवायची, डॉर्फ कॅव्हेंडिश. ठीक आहे, ही मोस्ट पॉप्युलर आहे महाराष्ट्र, गुजरात, बिहार आणि वेस्ट बेंगॉलमध्ये. त्यापेक्षा लक्षात ठेवते की हे हाय डेन्सिटी प्लांटिंगमध्ये सुद्धा वापरले जाऊ शकते, कारण डॉर्फ इन नेचर आहे, डॉर्फ इन नेचर आहे, त्यामुळे हाय डेन्सिटी प्लांटिंगमध्ये वापरतात. आणि बसराई जी व्हरायटी आहे महाराष्ट्रामध्ये जी आपण यूज करतो, ती बसराई जी व्हरायटी आहे, ती बसराई व्हरायटीज डॉर्फ कॅव्हेंडिश ग्रुपमध्ये, ठीक आहे, डॉर्फ कॅव्हेंडिश ग्रुपमध्ये येते. आता मी क्वेश्चन असा विचारणार तुम्हाला, मी क्वेश्चन हा विचारतो की बसराई व्हरायटी ऑफ बनानामध्ये प्रोपिंग करायची की नाही करायची. समजला क्वेश्चन, बसराई व्हरायटीमध्ये प्रोपिंग ऑपरेशन्स करतात का नाही करतात. जर तुम्ही या क्वेश्चनचं व्यवस्थित आन्सर दिलं तर तुम्हाला प्रोपिंग हा कन्सेप्ट व्यवस्थित समजला असं मी समजेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला बघा, असा कन्सेप्ट क्लिअर असला एकदा की कसाही क्वेश्चन्स फिरून जरी विचारला तरी तो आपल्याला सॉल्व करता येतो. नाही करत का नाही करत, कारण ते डॉर्फ ग्रुपमधला आहे आणि डॉर्फ ग्रुपमध्ये प्रोपिंग ऑपरेशन्स करायची गरज नाही. आपण ते मग अशीच बघितलं, टॉल कल्टिवारमध्येच ते ऑपरेशन्स आपण करतो. क्लिअर. रोबुस्टा जी व्हरायटी आपण बघतो बिकॉज इट इज डॉर्फ. व्हेरी गुड, तोच कन्सेप्ट मला तुमचा क्लिअर करायचा होता आणि तो तुमचा झालेला व्यवस्थित. चलो, व्हेरी गुड. चला, नेक्स्ट व्हरायटी आहे रोबुस्टा. बेसिक ते एवढंच लक्षात ठेवा, रोबुस्टाच्या बाबतीत एवढंच लक्षात ठेवा की रोबुस्टा ही बनानाची व्हरायटी आहे. बेसिक हा क्वेश्चन लक्षात ठेवा, देन आफ्टर डिटेलमध्ये जा. मोस्टली इट इज ग्रोन इन तमिळनाडू अँड इट इज व्हेरी स्वीट. ठीक आहे, स्वीटेस्ट व्हरायटी ऑफ बनाना असं जर विचारलं तर रोबुस्टा येईल. किंवा तमिळनाडूमध्ये बनानाची कुठली व्हरायटी ग्रो केल्या जाते जास्त प्रमाणात, तर रोबुस्टा आहे. इथे तमिळनाडू शब्द आलाच तर तमिळनाडूच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात, जो ऑब्जेक्टिव्ह सांगतो तो क्लिअर कट लक्षात ठेवा, चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. तो म्हणजे आहे, असा क्वेश्चन येईल तुम्हाला, फॉर लीफ पर्पज बनाना इज कमर्शियली ग्रोन इन विच स्टेट. लीफ पर्पजसाठी, ते फ्रूटसाठी नाही, फक्त लीव्हजसाठी बनाना कुठल्या स्टेटमध्ये कमर्शियली ग्रो केला जातो, तर त्याचा आन्सर आहे तमिळनाडू. ठीक आहे, इथे जर आपला सेन्स ऑफ ह्युमर जर चांगला असेल आणि इथं नॉर्थ ईस्ट किंवा मिडल इंडियाचे जर ऑप्शन दिलेले असतील तर इझिली आपण स्किप करू शकतो, कारण लगेच साऊथ आलं, साऊथ आपल्या डोळ्यासमोर आला म्हणजे तिथलं त्यांचं कल्चर आलं, कल्चर आलं म्हणजे त्यांच्या समोर जे काही केळीचं पान दिसतं आणि त्याच्या प्रकारे त्याच्यावरती जो काही ते राईस खातात त्यावरनं इथं आपला सेन्स ऑफ ह्युमर इथं जागवत जर असेल तर आपल्याला हे असे क्वेश्चन्स एक्झाममध्ये सोडवता येतात. ठीक आहे, नॉर्थचे ऑप्शन तर स्किपच होणार, नॉर्थमध्ये होणारच नाही. ठीक आहे, बनानाचं इथंच लीप पर्पजसाठी साऊथमध्ये केला जातो, मग साऊथमध्ये कुठं, तर तमिळनाडूमध्ये. क्लिअर. आणि ती व्हरायटी कशी आहे, स्वीट आहे आणि धीस व्हरायटी इज ससेप्टेबल टू सिगाटोका लीफ स्पॉट किंवा येलो सिगाटोका लीफ, ही व्हरायटी ससेप्टेबल आहे. क्लिअर. चला, गोष्टच्या बाबतीत समजलं, डॉर्फ कॅव्हेंडिशच्या बाबतीत समजलं. पुवन, ठीक आहे, पुवन ही व्हरायटी आहे बनानाची, एवढं लक्षात ठेवा सुरुवातीला. ही काय, पुवन मीन्स काय बघा, हे आपलं जे आहे पवन, पवन म्हणजे काय म्हणतो आपण, हवा म्हणतो. ठीक आहे, ह्या हवेपासून त्यांनी पुवन हा शब्द डेव्हलप झालेला आहे. पुवन म्हणजे काय, विंड्स किंवा त्याला कुरुची असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, मग ही व्हरायटी कुठे ग्रो केल्या जाईल, ही व्हरायटी जिथे हवा वगैरे जास्त असेल तिथे ग्रो केली जाईल. कुठे, मग ही माउंटेन रिजनमध्ये ही व्हरायटी जास्त ग्रोन केली जाईल. ठीक आहे, माउंटेन रिजनमध्ये कशामुळं, कारण पुवन या शब्दाचा अर्थच विंड आहे. विंडचं कुठं असेल जास्त किंवा कुरची हाई कुठं असणार आहे, तर ते डोंगराळ भागामध्येच असणार आहे. म्हणजे कुठं असणार आहे, नॉर्थ ईस्टर्न रिजनमध्ये असणार आहे. ठीक आहे, बघा, जर आता ही व्हरायटी डोंगरांमध्ये जर ग्रो केला जात असेल, बघा मॅक्झिमम जे काही डोंगरा डोंगरामध्ये आपल्याला झाडं जे काही आढळतात ते झाडं कशा पद्धतीचे असतात, ते पेरिनियल नेचरचे असतात. मग ही व्हरायटी सुद्धा कशी असणार आहे, हे सुद्धा पेरिनियल क्रॉप टाईपची व्हरायटी असणार आहे. ठीक आहे, आणखी ही कमर्शियली तमिळनाडूमध्ये लीप पर्पजसाठी सुद्धा ही व्हरायटी ग्रो केल्या जाते. कुठली, पुवन. बघा, इथे लीप पर्पज आलं आणि तमिळनाडू आलं, त्यामुळं बनाना फॉर लीप पर्पज इज कमर्शियली ग्रोन इन तमिळनाडू आणि सर्टन पार्ट्स ऑफ केरला.
ठीक आहे. माउंटेन पार्ट जो काही आहे तिथेच ही ग्रो केली जाते. पुवन मीन्स विन, पवन. ठीक आहे, चलो दिस इज अबाउट युअर पुवन व्हरायटीज. हे बघा अशा पद्धतीचे असते, अशा पद्धतीची व्हरायटी असते. आणि फ्रूट्स बघा स्पेशली कसे आहेत, कारण फ्रूट्स डझंट मॅटर, फ्रूटचा इथं संबंधच नाही आहे. फ्रूट तुम्हाला इथं लार्ज दिसत आहेत का, फ्रूट क्वालिटीचे दिसत आहेत का, फ्रूट्स मोठे दिसत आहेत का, बघा नाही दिसत आहेत. का नाही दिसत आहेत, कारण त्यांचा मेन पर्पज लीपवरती आहे. त्यांना लीव पर्पजसाठी पाहिजे. लीव्ज बघा कसे मोठे आहेत आणि किती चांगले चांगले लीव्ज आहेत. ठीक आहे, कारण मेन पर्पज आहे तमिळनाडूमध्ये लीप पर्पजसाठी, मग फ्रूटवरती फोकस नसणार आहे. अशा पद्धतीचे पुवन व्हरायटीचे फ्रूट्स आपल्याला ऑब्झर्व करायला मिळतात. क्लिअर, चलो दुसरी एक व्हरायटी आपण रीड करतो, नेंद्रान. नेंद्रान ही जी व्हरायटी आहे केरळमध्ये ग्रो केली जाते, पॉप्युलरली ग्रोन इन केरळा. केरळापेक्षा हे जास्त लक्षात ठेवा, केरळापेक्षा हे जास्त लक्षात ठेवा की बरणाची अशी कुठली व्हरायटी आहे जी प्रोसेसिंग पर्पजसाठी आपण यूज करतो, तर ती आहे नेंद्रान. क्लिअर, चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट बघा रेड बनाना. रेड बनाना इज अन व्हरायटी ऑफ बनाना. क्लिअर, ही आता हायली प्राईज व्हरायटी आहे, हायली प्राईज व्हरायटी आहे. हिच्या बाबतीतचा सर्वात महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा, इट इज ग्रोन इन बॅकयार्ड्स. बॅकयार्ड म्हणजे काय, घराच्या पाठीमागची जी काही परसबाग वगैरे असते त्या परसबागेमध्ये ही व्हरायटी ग्रोन केली जाते. कुठली, रेड बनाना. क्लिअर, याच व्हरायटीला बिहारमध्ये लाल वेलची म्हणायचं, ह्याच रेड व्हरायटीलाच बिहारमध्ये लाल वेलची म्हणतात आणि कर्नाटकामध्ये चंद्रा बेल म्हणतात. ठीक आहे, रेड बनाना म्हणा, लाल वेलची जर म्हटलं तर बिहारमध्ये, आणि कर्नाटकमध्ये जर म्हटलं तर चंद्रा बेल म्हणायचं. आणि कुठे ग्रोन केली जाते, बॅकयार्ड्समध्ये. प्रोसेसिंगसाठी कुठली आहे, नेंद्रान आहे. स्वीट टेस्ट कुठली आहे, रोबुस्टा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचे कॅरेक्टर्स आहेत. लीप पर्पजसाठी कुठली ग्रो केल्या जाते, पुवन ग्रो केल्या जाते. या प्रकारचे कमर्शियल ऑब्जेक्टिव्ह एक्झामला येत असतात. दिस इज युअर रेड बनाना. अबाबा असं तर मार्केटमध्ये कधीच नाही पाहिजे. असा जर मार्केटमध्ये दिसला तर कुणीच त्याला विकत घेणार नाही, कारण हे त्या बघा तुम्ही, हे अँगलनी बनलेलेच नाही आहेत. हे फक्त शो पर्पजसाठी आहे. बॅकयार्डमध्ये लावतोय, परसबागेमध्ये लागतोय, म्हणजे ऑब्व्हियसली याचा उद्देश काय असेल, ब्युटिफिकेशन हा उद्देश असेल. कमर्शियली हे ग्रोन केलं नाही जाणार आहे. ठीक आहे, रेड बनाना आहे, लाल वेलची बिहारमध्ये चंद्रा बेल म्हणायचं, याच्यामध्ये कुठे ग्रो केलं जाणार, बॅकयार्ड्समध्ये. नेक्स्ट इमेजमध्ये क्लिअर कट लक्षात येईल, नेक्स्ट इमेजमध्ये क्लिअर कट लक्षात येईल. बघा ही आहे, हे बघा, हे घर दिसतंय, घराच्या पाठीमागे परस बाग दिसते, आणि अशा पद्धतीने जी काही ग्रोन केलेली आहे, हे बघा लिव्जसुद्धा थोडेसे रेडिश दिसत आहेत. ठीक आहे, म्हणजे रेड बनाना व्हरायटी जी काही आहे ती बॅकयार्डमध्ये ग्रो केली जाते. क्लिअर, चला समजलं का रे बाळांनो, इथपर्यंत समजलं का, एकदा तुम्ही बोला नंतर मी बोलतो. समजलं का, जे काही सांगतोय ते समजतंय. दो आय एम नॉट हिजेबल, तरी ऑडिओ आणि एक्सप्लेनेशन प्रॉपर आहे, त्यामुळे काही दिक्कत नाही. चला व्हेरी गुड. हॉर्टिकल्चर क्रॉप्स, त्यामुळंच मी अशा पद्धतीने स्क्रीनवरती घेतोय, कारण बऱ्याचशा गोष्टी अशा असतात ज्या बोर्डवरती मी एक्सप्लेन नाही करू शकत, त्यामुळे तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो. जेवढं तुम्हाला पिक्चरमधून क्लिअर होतं तेवढं बोर्डवरती क्लिअर झालं नसतं, आणि मलाही एक्सप्लेनेशन प्रॉपरली जमलं नसतं. ज्या गोष्टी एकदम मस्त समजलं सर, ऑल कन्सेप्ट क्लिअर झाले सर, ओके व्हेरी गुड. चलो पुढे जाऊयात, पुढे बघूयात आहे का. ह्या एक्झॉटिक व्हरायटीज आहेत, नॉट नेसेसरी टू रिमेंबर. ठीक आहे, ही फ्लोरल बायोलॉजी आहे, याच्याने येणार क्वेश्चन्स. फक्त हार्वेस्टिंग ऑफ बनानाच्या बाबतीतचा एक टाईम लक्षात ठेवा, टाईम लक्षात ठेवा कधी आहेत. डॉर्फ व्हरायटीज ज्या आहेत त्या 11 ते 14 मंथमध्ये मॅच्युर्ड होतात, डॉर्फ इन नेचर आहेत. ठीक आहे, त्यांना लवकर न्यूट्रिएंट वगैरे. स्लाइड शेअर करा. ठीक आहे, खूप मेहनतीनं बनवलेली आहे स्लाईड, असा डाटा, एवढा डाटा तुम्हाला कुठेच भेटणार नाही. त्यामुळंच म्हटलं
इथे एवढं तुम्ही हे जर रीड केलं व्यवस्थित तर तुम्हाला बनानाच्या बाबतीत काहीही रीड करायची गरज नाही. या व्यतिरिक्त टॉपर्समधले जेवढे बनानाचे ऑब्जेक्टिव्ह आहेत ह्या असल्या आपल्या संपल्या की टॉपर्समधले जेवढे ऑब्जेक्टिव्ह इम्पॉर्टंट आहेत याच्यामध्ये कवर न झालेले ते सुद्धा मी घेणार आहे, ठीक आहे. त्यामुळे लक्ष द्या. आता डॉर्प बनाना लवकर हार्वेस्ट होतो टॉल व्हरायटीच्या कम्पेरेटिव्हमध्ये. डॉर्प आहे लवकर न्यूट्रिएंट पोचतात, कमी न्यूट्रिएंट लागतात, लवकर मॅच्युअर्ड होतो कारण डॉर्प व्हरायटी लवकर त्यामुळेच मॅच्युअर्ड होत असतात. 11 ते 14 महिन्यामध्ये डॉर्प बनाना होतो, टॉल कल्टिवार्स 14 ते 16 मंथ्समध्ये होतो. सर एवढ्या डिटेलमध्ये लक्षात ठेवायची गरज आहे का? नाही. ॲव्हरेज लक्षात ठेवा, 11 ते 15 किंवा 11 ते 16 मंथ्समध्ये बनाना हार्वेस्ट होतो. आणि लवकर कोणता हार्वेस्ट होतो? डॉर्प बनाना हार्वेस्ट होतो. कशामुळं? कारण न्यूट्रिएंट वगैरे लवकर रीच होतात. जेवढी ग्रोथ जेवढी हाईट जास्त तेवढे न्यूट्रिएंट जास्त लागणार, मॅच्युरिटी लेट होणार. क्लिअर? आणि बंच कधी मॅच्युअर्ड होतो? युजली 90 to 120 डेजमध्ये मॅच्युअर्ड होतो. याच्या बाबतीत आहे. क्लिअर? चलो, व्हरायटीज झाल्या, फिजिओलॉजिकल डिसऑर्डर झाल्या. आता थोडंसं सॉईल अँड क्लायमेटिकच्या बाबतीत लक्षात ठेवा. सॉईल आणि क्लायमेटच्या बाबतीत मी जे सांगेल, जेवढे ऑब्जेक्टिव्ह सांगेल तेवढंच लक्षात ठेवायचं. बनानाला जी सॉईल लागणार आहे, बनानाला जी सॉईल लागणार आहे ती सॉईल अतिशय फर्टाईल प्रकारची सॉईल लागते. सर फर्टाईल कशामुळे लागते? कारण बनाना हा खूप हेवी फीडर आहे, हा चांगल्याच जमिनीमध्ये येतो, ठीक आहे. फर्टाईल सॉईल लागते कशामुळं? पण हा हेवी फीडर आहे, याला न्यूट्रिएंट वगैरे जास्त लागतात. सर बनाना हेवी फीडर कशामुळे असेल? ठीक आहे, किंवा बनानाला आपण हेवी फीडर का बरं म्हणूयात? बनानाचं ट्री जर तुम्ही ऑब्झर्व केली तरी तो सुद्धा तुमच्या लक्षात येईल. बनानाचं क्रॉप जे आहे पूर्ण आपल्याला ग्रीन दिसतो, पूर्ण ग्रीनिश कलरचा असतो, पूर्ण त्याच्यामध्ये लस्ट्रसपणा असतो. मग तेवढा कधी येणार आहे? ऑब्व्हियसली त्याने न्यूट्रिएंट जास्त कंझ्युम केले, त्याने न्यूट्रिएंट जर जास्त घेतले तेव्हाच येणार आहे. मग सॉईलमधून न्यूट्रिएंट कधी जास्त येतील? जेव्हा सॉईलची फर्टिलिटी चांगली असेल. म्हणजे बनानाला सॉईल कशी लागती आहे? फर्टाईल सॉईल लागते. का? कारण बनाना हेवी फीडर आहे. आणि हेवी फीडर कशावरनं आहे तुम्हाला मी पूर्ण बनाना प्लांटवरनं एक्सप्लेन करून सांगितलं, ठीक आहे. आता रेस्ट्रिक्टेड रूट झोन्स आहे हे लक्षात ठेवायची गरज नाही. सॉईल पी एच एक लक्षात ठेवा, 6.5 ते 7.5, ठीक आहे. 6.5 ते 7.5 एवढा पी एच लागतो. वेल फर्टाईल सॉईल लागते, हेवी फीडर आहे. दुसरा एक लक्षात ठेवायचं आहे, बनानाला स्टॅग्नेशन ऑफ वॉटर झालेली सॉईल चालत नाही, ठीक आहे. बनानाला स्टॅग्नेशन ऑफ वॉटर झालेली सॉईल चालत नाही. सर कशामुळं चालत नाही? जर स्टॅग्नेशन झालं, पनामा विल्टमध्ये आपण बघितलं, पनामा विल्टमध्ये बघितलं कशामध्ये होतो? पुअरली ड्रेन सॉईलमध्ये होतो. पुअरली ड्रेन म्हणजे काय? ज्याचं ड्रेनेज व्यवस्थित नाही, ज्या सॉईलमध्ये ड्रेनेज वगैरे व्यवस्थित मॅनेज केलेलं नाही त्याच्यामध्ये होतो, ठीक आहे. मग काय होणार? जर स्टॅग्नेशन ऑफ वॉटर जर झालं बनानाच्या फील्डमध्ये तर पनामा विल्टचा अटॅक तिथे वाढणार. कुठला डिसीज होणार? जर स्टॅग्नेशन ऑफ वॉटर झालं तर तिथे पनामा विल्टचा अटॅक वाढणार. क्लिअर? सॉईलच्या बाबतीत एवढंच लक्षात ठेवायचं, एक पी एच चांगला लक्षात ठेवा आणि स्टॅग्नेशन ऑफ वॉटर जर झालं तर पनामा विल्ट त्याच्यामध्ये होतो. क्लिअर? चल, ऑपरेशन्स झाले. हां, थोडंसा या एक पॉईंटवरती फोकस करा. बनाना हा स्टेपल फूड आहे. कशाचा? साऊथ आफ्रिकेचा स्टेपल फूड आहे. आता थोडंसं मी इथं वॉटर रिक्वायरमेंटच्या बाबतीत बोलूयात. बनानाला सगळ्यांना माहिती आहे वॉटर जास्त लागतं. हा सिक्वेन्स मी ICRचा अभ्यास करताना रिमेंबर केलेला होता, लक्ष घ्या. इथे सिक्वेन्स लक्षात ठेवा, क्वेश्चन्स कसा येतो. सर्वात जास्त वॉटर शुगरकेनला लागतं, शुगरकेननंतर बनानाला लागतं, बनानानंतर राईस लागतं. आपण विद्यार्थी चूक काय करतो? आपण विद्यार्थी हे पूर्ण हे लक्षात ठेवतो, एक्झॅक्टली किती mm वॉटर लागतं, 1800 लागतं, 2250 लागतं, 1250 लागतं, एवढं लक्षात नाही ठेवायचं. क्वेश्चन्स फिरून विचारतात. क्वेश्चन्स कसा विचारतील? मग अरेंज द फॉलोईंग क्रॉप्स असेंडिंग ऑर डिसेंडिंग डिपेंडिंग ऑन वॉटर रिक्वायरमेंट. मग तिथं आपण कन्फ्यूज होतो, बनानाला जास्त लागतं की राईसला जास्त लागतं. दिसताना असं वाटतं की राईसला जास्त लागतं, पण फॅक्ट्स काय सांगतायत? बनानाला जास्त राईस लागतं, बनानानंतर शुगर केनला लागतं, ठीक आहे. हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. आणि स्क्रीनशॉट जर घेतला असेल तर व्हॅल्यू जर पाठ करायची असेल तर करू शकता, ठीक आहे. लार्जेस्ट इथं स्टेपल फूड लक्षात ठेवायचे, साऊथ आफ्रिका आहे. त्यानंतर बनाना हा फोर्थ मेजर फूड आहे.
बनाना हे फोर्थ मेजर फूड आहे. बघा आपल्याला पण जनरली भूक वगैरे जर लागली तर आपण घरी बनानाच प्रिपेअर करतो, कारण त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त आहे, 67% कार्बोहायड्रेट आहे, ठीक आहे. म्हणून हे फोर्थ मेजर फूड आहे. कशाच्यानंतर? राईस, फीट आणि मिल्क नंतर. हा सुद्धा क्वेश्चन्स विचारलेला आहे, हा सुद्धा क्वेश्चन्स IBPSला विचारलेला आहे. क्लिअर? फोर्थ मेजर फूड आहे राईस, फीट आणि मिल्क नंतर. चल बाकी हे फॅक्च्युअल जे आहेत फॅक्ट्स गोष्टी आहेत त्या चलता चलता सांगतो. बनानामध्ये व्हेजिटेटिव्ह पार्थिनोकार्पी असते. पार्थिनोकार्पी म्हणजे काय? डेव्हलपमेंट फ्रूट विदाऊट पॉलिनेशन किंवा फर्टिलायझेशन जे आहे ते. कशामध्ये आहे आणखी व्हेजिटेटिव्ह पार्थिनोकार्पी? फिगमध्ये आहे, पायनॲपलमध्ये आहे, ठीक आहे. बनानाचा इडिबल पार्टच्या बाबतीत ऑप्शनमध्ये जे असेल तसं बघा. बनानाचा इडिबल पार्ट मिझोकार्प अँड एंडोकार्प, हे जर दोन ऑप्शनमध्ये नसतील, हे जर दोन ऑप्शनमध्ये नसतील तर कधी कधी स्टारची पॅरेनकायमा ऑप्शनमध्ये दिलेला असेल, ठीक आहे. आणि जो काही खातो आपण तो कशा पद्धतीचा असतो? एकदम स्टारची नेचरचा असतो. आणि काही सेल्स आपण खातो त्या पॅरेनकायमॅटस सेल्स असतात, किंवा कधी कधी मिझोकार्प दिला असेल आणि एंडोकार्प दिलेला असेल ऑप्शनमध्ये. डिपेंड्स ऑन ऑप्शन्स. आता हे खूप डिटेलमध्ये होतं, ॲरोमा कशामुळे येतो किंवा बनानाचा स्मेल वगैरे कशामुळे येतो, तर तो फक्त याच्यामध्ये एकच लक्षात ठेवा. ओव्हर राईप बनाना जो आहे त्याचा स्मेल आयसोपेंटेनॉल, ओव्हर राईप बनाना जो आहे त्याचा स्मेल आयसोपेंटेनॉल या कंटेंटमुळे येतो. आणि जर लक्षात ठेवायचं असेल ग्रीन हेक्झॉनॉल, राईप युझेनॉल, परंतु हे ICR लेवलचे क्वेश्चन्स आहेत त्यामुळे फक्त ओव्हर राईपचं तुम्ही लक्षात ठेवा. आयसोपेंटेनॉलमुळे त्याला ॲरोमा येतो, ठीक आहे. थोडंसं स्पेसिंगच्या बाबतीत बघा. लीप पर्पजसाठी जास्त स्पेसिंग लागणार आहे. ऑबियसली लीप ग्रो होतील, एकाला एकाला दुसऱ्याला अटॅच नाही होतील, ठीक आहे, एकमेकांमध्ये अडकतील, त्या स्पेसिंग लीप पर्पजसाठी जास्त लागते. आणि जर हाय डेन्सिटी प्लांटिंग जर करायची असेल तर 1.8 by 1.8 ही स्पेसिंग पर्टिक्युलरली लक्षात ठेवा, ठीक आहे. लीप पर्पजसाठी विचारलं तर 2 by 2.5, आणि जर हाय डेन्सिटी प्लांटिंगसाठी जर विचारलं तर 1.8 by 1.8. क्लिअर? वॉट इज व्हेजिटेटिव्ह पार्थिनोकार्पी? फेन सीडलेस फ्रूट डेव्हलप विदाऊट स्टिम्युलस ऑफ पॉलिनेशन, त्याला म्हणायचं व्हेजिटेटिव्ह पार्थिनोकार्पी. म्हणजे पॉलिनेशन, विदाऊट पॉलिनेशन होताना जर फ्रूट डेव्हलप झालं तर त्याला व्हेजिटेटिव्ह पार्थिनोकार्पी म्हणायचं. ऑब्जेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूने एवढं लक्षात ठेवा, ती आहे फिग, पायनॅपल आणि बनानामध्ये, ठीक आहे. दिस इज अबाउट युअर बनाना. चला आता जे सांगणार, आता जेवढे ऑब्जेक्टिव्ह सांगणार तेवढे ऑब्जेक्टिव्ज टॉपर्स नोट्समध्ये मला जेवढे इम्पॉर्टंट वाचले तेवढे ऑब्जेक्टिव्ज मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. टॉपर्स नोट्समधले ऑब्जेक्टिव्ह बघा आता कुठले कुठले आहेत, जेवढे मला इम्पॉर्टंट वाटले. या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये जेवढे ऑब्जेक्टिव्ह होते तेवढे कव्हर करूयात. चला, पहिला ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवायचा आहे तुम्ही, तो म्हणजे लीप पर्पजसाठी तामिळनाडूमध्ये, बरोबर, क्लिअर. दुसरं लक्षात ठेवायचं आहे की सेंट्रल बनाना रिसर्च स्टेशन, सेंट्रल बनाना रिसर्च स्टेशन कुठे आहे सांगा. सेंट्रल बनाना रिसर्च स्टेशन कुठे आहे? बोला. इकडे नका, आता स्क्रीनकडे नका लक्ष देऊ, मी जे सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या. टॉपर्स नोट्समधले जेवढे ऑब्जेक्टिव्ह आहेत अदुंतुराई, ठीक आहे, त्रिची तमिळनाडू, कुठे? सेंट्रल बनाना रिसर्च स्टेशन. आणि रिजनल रिसर्च स्टेशन बनानाचं जर विचारलं तर कुठे आहे? जळगाव, जळगाव और जळगाव, ठीक आहे. बनाना बंची टॉपला आणखी कॅबेज टॉपसुद्धा म्हणायचं, बनाना बंची टॉपला आणखी कॅबेज टॉपसुद्धा म्हणतात, ठीक आहे. हे एक ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा. बनानाचा इन्फ्लुएन्सेस आहे स्पॅडिक्स, बनानाचा फ्रूट टाईप आहे बेरी, इन्फ्लुएन्स आहे स्पॅडिक्स, फ्रूट टाईप आहे बेरी. हे एक ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा. बसराईमध्ये बघितलं आपण नो प्रॉपिंग आहे. कशामुळे नो प्रॉपिंग आहे? कारण ती डॉर्प कॅव्हेंडिश ग्रुपमधली आहे. बघा टॉपर्समध्ये ऑब्जेक्टिव्ह दिलेला होता,
दुसरा एक आहे चलता चलता सांगतोय स्मजिंग. स्मजिंग हे ऑपरेशन बनानामध्ये करतात. आता स्मजिंग म्हणजे काय किंवा त्याचा उद्देश काय आहे, हा मोस्टली जिथं लो टेम्परेचर आहे, आता जळगाव भाग वगैरे बघा तिथं खूप टेम्परेचर कमी वगैरे असतं, आणखी वॉटर रिक्वायरमेंट जास्त असते म्हणून तिथंसुद्धा खूप साऱ्या प्रमाणात कमी टेम्परेचर होतं. मग तशा टेम्परेचर जर जास्त कमी झालं तर बनानाला इजा होऊ नये त्यामुळे एक स्मजिंग ऑपरेशन करतात. स्मजिंग म्हणजे काय करतात, त्या फील्डमध्ये काहीतरी जाळायचं, कशाचा तरी स्मोक करायचा, तो स्मोक कशामुळे करायचा, त्याचं टेम्परेचर वाढलं पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये चिलिंग इंजुरीज वगैरे बनानामध्ये नाही झाल्या पाहिजेत. ठीक आहे, चलता चलता सांगितलं स्मजिंग हे ऑपरेशन्स बनानामध्ये करतात. मेन उद्देश तोच आहे की त्याच्यामध्ये टेम्परेचर इन्क्रीज करायचं असतं, त्याच्यामध्ये टेम्परेचर इन्क्रीज करायचं असतं, स्मजिंगसुद्धा आहे. नाऊ आय एम इन फ्रंट ऑफ यू, कसं वाटलं, सर्व कन्सेप्ट समजल्या? हॉर्टिकल्चर हा माझा अत्यंत आवडीचा विषय आहे, ज्याच्यामध्ये माझा आय सी आरसुद्धा झालेला आहे. हॉर्टिकल्चरमध्ये आय सी आर असल्यामुळे ह्या सर्व ऑब्जेक्टिव्ज मला एका ठिकाणी तुम्हाला देता आले. क्लिअर, चल एकदम मस्त समजलं सर. ओके चलो, थँक्यू. ओके, तुमचा पण फेवरेट सब्जेक्ट. चल सुरुवातीला थोडासा अडथळा आला, फर्स्ट टाईम होतं, सर्वच गोष्टी नवीन होत्या मला आणि तुम्हाला सुद्धा. रोजच्याप्रमाणे पेनसुद्धा हातात घेतलेला होता, परंतु हे झालं ॲडजस्ट. ठीक आहे, चलो, होप सो यू विल अंडरस्टँड व्हेरी वेल. अशाच पद्धतीनं उद्या आपण मँगो घेऊयात. मँगोमध्ये व्हरायटीज व्यवस्थित होतील आणि स्लाइड शेअर. ठीक आहे, ओके, खूप मस्त सांगितलं सर, क्वालिटी टीचर. ओके, थँक्यू, थँक्यू सो मच. अशाच पद्धतीनं एकदम डिटेलमध्ये मँगो उद्या जेवढा शिकवेल, मँगोच्या बाबतीत जेवढं सांगेल तेवढंच फक्त मँगो करायचा, त्याच्या बाहेर कुठलाही ऑब्जेक्टिव्ह येणार नाही. सर्व मँगोच्या कन्सेप्ट क्लिअर होतील, फिजिओलॉजिकल डिसऑर्डर स्पॉन्जी टिश्यू कसा होतो, कशाने होतो, मँगो मालफॉर्मेशन एक्झॅक्टली का बरं होतं, अशाच सगळ्या गोष्टी उद्या क्लिअर होतील. उद्या बघूयात आपण मँगो. ठीक आहे, चलो आय टेक द ब्रेक. काही क्वेश्चन्स असेल तर क्वेश्चन्स विचारा, त्याचा आन्सर देतो आणि लगेच आपण थांबूयात. चला, काही डाऊट असेल, काही क्वेश्चन्स असेल, काही समजलं नसेल तर विचारा. ओके, व्हेरी गुड. ओके, चलो थांबूयात आपण इथे. थँक्यू, थँक्यू सो मच, टेक केअर आणि अभ्यास करा.